प्राध्यापक मी मुबीन शेख सर आपल्याला मार्गदर्शन करते. रखरखत्याने रंगरंगत्या उन्हामध्ये मंद पावसाची एक सर येऊन जावी आणि थंडगार वाऱ्याची झळूक येऊन जावी आणि वातावरण कसं मनमोहित करावं आणि मन कसं उल्लसित करावं अगदी तसंच वाटलं. एखाद्या बड्या चित्रपटाच्या मोठ्या सेटला शोभेल अशा या सजावटींची आरास बघून त्यामुळं आपणा सर्व विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम अभिनंदन आणि टाळ द्या. खरं तर हा कार्यक्रम उभा करण्यासाठी 2 ते 3 विद्यार्थ्यांचा खास प्रकर्षाने त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांचा नामोल्लेख करणं मी इथं कर्मप्राप्त आणि गरजेचं समजतो, ते मी नंतर बोलेनच. परंतु सर्वप्रथम इतिहासाच्या पानावर, अयोध्येच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांना अधिराज्य गाजवलं, सह्याद्रीच्या खातळी छातीवर ज्यांना 32 मणी सुवर्ण सिंहासन संस्थापना कैक वर्षाचा अन्यायाचा आणि अत्याचाराचा अंधकार अशी चिरून काढला, ज्या माणसाला झोपल्या माणसाला जागं केलं, जागल्या माणसाला उठवलं, उठल्या माणसाला लढायला लावलं, लढायला लावलेल्या माणसाच्या हातात नवी तलवार दिली आणि त्याला वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापण्याचा विडा उचलला, असा तुमचा मान, माझा अभिमान आणि अख्ख्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा प्रथम अभिवादन. श्रद्धा आणि सगुरीचा मौलिक संदेश समस्त विश्वाला देणाऱ्या श्री साईबाबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक गुरु माननीय आणि आपल्या महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य माननीय श्री विकासजी शिवगजे सर, उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ, उपस्थित सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि तुम्ही माझ्या गुलाबाच्या फुलांनो आणि बकुळीच्या कळ्यांनो, आज तारीख 13/7 आज तारीख 13/7 आपण सर्व जणाला एक साथ करू या सर्व संकटावरती. मला झाला जरी कोणाचा घातपात, आम्ही पोहोचू 2 मिनिटाच्या आत, आम्ही पोहोचू 2 मिनिटाच्या आत. एवढ्या सदिच्छेने आता करतो मी माझ्या वाचनाला सुरुवात. गुरु पौर्णिमेला फक्त गुरुंचा संदेश वर्णिला जातो, परंतु गुरुंबरोबर शिष्यांचाही शिष्यांचा सुद्धा महिमा वर्णीला गेला पाहिजे. कारण हेच शिष्य पुढे जाऊन लाखो करोडोंचे गुरु बनतात. आणि माझ्या विचारावरती, माझ्या स्वभावावरती ज्या 4 महान विभूतींचा इतिहासाच्या पानावर जे आपल्याला भेटतात, ज्याचा पगडा माझ्या मनावरती, माझ्या विचारावरती आहे, अशा 4 महान विभूतींबद्दल मी तुम्हाला फक्त एक प्रश्न त्यांच्यावरती आधारित विचारणार आहे की त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 साम्य सांगायचे आहे. 1 संत ज्ञानेश्वर, नंबर 2 छत्रपती शिवाजी महाराज, 3 श्री साईबाबा आणि 4 सचिन तेंडुलकर. या चौघांमध्ये कोणतेही 2 साम्य तुम्हाला सांगायचं आहे, 1 किंवा 2 साम्य. जो विद्यार्थी हात वर करून साम्य सांगेल त्याला रोख इथेच 500 रुपयाचं पारितोषिक देणार आहे. या 4 महान विभूतीमधील मी तुम्हाला 1 नाही 2 नाही, मी तुम्हाला 3 साम्य सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर या सगळ्या चौघांची कार्यक्षेत्र वेगळी आहे. एकाचं भक्तीचं क्षेत्र, एकाचं शक्तीचं क्षेत्र, एकाचं विरक्तीचं क्षेत्र, एकाचं कृढकृतीचं क्षेत्र, असे 4ही सर्व वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील काम करणारे हे महापुरुष आहेत, महान विभूती आहेत. परंतु तरी त्यांच्यामध्ये 3 साम्य आहेत. त्यातील जे पहिलं साम्य आहे, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जी केली होती ती त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी सुरुवात केली होती. संत ज्ञानेश्वरांनी लिहिली ती 16व्या वर्षी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला तो वयाच्या 16व्या वर्षी, श्री साईबाबा शिर्डीमध्ये सर्वप्रथम आले ते वयाच्या 16व्या वर्षी. जर तुम्ही त्यांचा इतिहास बघितला, 1654 साली ते आले, त्यानंतर 1-3 वर्ष 1658 पर्यंत तर 1 वर्ष राहिले, त्यानंतर 3 वर्ष ते कुठे अध्यक्षस्थळी निघून गेले होते, त्यानंतर 1658 ते 1918 अशा कार्यकाळ त्यांचा या श्रेणीमधील त्यांचा वास्तव्याचा होता. परंतु ज्यावेळेस पहिल्यांदा त्यांचं दर्शन घडलं त्यावेळेस त्यांचं वयवर्ष होतं 16, आणि त्यानंतर सचिन तेंडुलकर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ते वयाच्या 16व्या वर्षी. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याचा पर्पज की या भूतलावरती मी का जन्मलेलो आहे, माझ्या आयुष्याचा हेतू काय आहे, हे एकदा का लक्षात आलं तर त्या पद्धतीनं त्या मार्गाने मार्गक्रमण करणे झुकेंगा नाही साला करत.
आहे मग तुम्हाला काही का करता येईना मुशा कोणी काही का बोलना परंतु तुम्हाला त्या त्याच ध्येयाने मार्गक्रमण जर केलं तर वयाच्या 20 मध्ये वयाच्या 30 मध्ये वयाच्या 40 मध्ये तुम्हाला त्या क्षेत्रातील परिपक्वता येईल कोणत्या क्षेत्रातलं परफेक्शन तुम्हाला पाहिजे हे तुम्ही ठरवायचं तुम्ही आता ठरवायचंय 16 17 18 19 20 हे तुमचं ठरवण्याचं वय आहे या वयात ठरवा तुम्हाला हेच व्हायचं आणि बस आता मला हेच व्हायचं आहे त्या पद्धतीने मार्गक्रमण आपलं सुरू करायचं आणि इतर कोणत्याही मोहाला तुम्हाला बळी पडायचं नाही महत्त्वाचं बघा हत्तीच्या पिल्लाला भले भले सुरुवातीला शक्य नसेल तुमच्यामध्ये ती क्षमता नसेल हत्तीच्या पिल्लाला सापळा दंडाने तरकसून बांधल्यानंतर तो त्या सापळा दंड तोडू शकत नाही कारण त्याच्यामध्ये एवढा जोर जोर झोप त्यामध्ये नसतो परंतु जसं जसं त्याचं वय वाढतं तसं तसं त्याच्या अंगामध्ये एक रग येते त्याच्या अंगामध्ये एक ताकद येते आणि त्याला तरकसून बांधलेलं ते सापळा दंड ते तोडू शकतं परंतु लहानपणापासून त्याच्या डोक्यामध्ये फॅड बसलेला आहे की मी हे लहानपणी कुणीतरी बांधलेलं हे जे सापळा दंड आहे ते मी तोडू शकत नाही ज्या वेळेस त्याला ती ताकद येते तरी सुद्धा तो तोडत नाही कारण तो न्यूनगंडाचा तो अविचारांचा कुविचारांचे असे अनेक खिळे आपल्या मेंदूमध्ये एवढे घट्ट उतरून बसलेले आहेत की ते निघता निघत नाहीये आपण आपल्या शालेय जीवनात मला हे जमणार नाही मला ते जमणार नाही मला इंग्रजी जमणार नाही मला हे गणित जमणार नाही मला बोलायला जमणार नाही मला त्यामध्ये सहभाग घ्यायला जमणार नाही हे अनादिकाळापासून अनंत काळापर्यंत हेच चालत आलेले आहे की आपण ठरवलंय असं की मी हे करू शकत नाही आणि त्यामुळे अजूनही ज्या वेळेस तुम्हाला ती मेंटॅलिटी इमोशनॅलिटी इंटेलेक्च्युअलिटी ज्याला आपण म्हणतो की बौद्धिक मानसिक भावनिक समज आल्यानंतर सुद्धा आपण त्याच सापळ दंडानं कर्कजून बांधले गेलेलो आहे आणि त्यानंतर आपण म्हणतो की माझं काय होणार शिर्डी म्हणजे शिर्डीमध्ये आहे मी शिर्डी हा ग्रामीण भाग आहे साईबाबा मानत्याला आहे मी या सर्व सभेला उद्देशून एक सांगू इच्छितो की ज्या तुम्हाला गुड फ्युचर करून घ्यायचं असेल तर ज्या महाविद्यालयात तुम्ही शिकताय आपल्या मनाला सारखं हे ट्रेनिंग करत राहा ट्रेन करा मनाला हे सांगत चला मनाला या पद्धतीने समजावत चला की ज्या शाळेमध्ये मी ज्या गावामध्ये मी राहतोय ते जगातील सगळ्यात सुंदर सगळ्यात चांगलं गाव आहे मी ज्या महाविद्यालयात शिकतोय तुम्हाला खोटे वाटेल परंतु महाराष्ट्रामध्ये तरी कमीत कमी आपलं एकमेव असं महाविद्यालय आहे की ज्यामध्ये 100 च्या 100% जे शिक्षक आहेत ते पात्र आहेत ते क्वालिफाईड आहेत असं दुसरं कोणतंही कॉलेज नाही मी जिथे शिकतोय ते शिर्डी जगातील सगळ्यात चांगलं गाव मी ज्या महाविद्यालयात शिकतोय जगातील सगळ्यात चांगलं कॉलेज मी ज्या शिक्षकांच्या अंडर शिकतोय जगातील तो सगळ्यात चांगला शिक्षक मी जो कोर्स करतोय बीए बीकॉम बीएससी बीसीएस काही करा तो कोर्स जगातील सगळ्यात चांगला एव्हर ग्रीन कोर्स आहे ट्रेड येतील जातील कुणी हे करेल कुणी ते करेल परंतु बीए बीएससी बीकॉमला मरण नाही 5 कोटी 10 ठिकाणी तरी जगाचे तुम्ही पोहोचू शकता अशा पद्धतीचा हा कोर्स आहे त्यामुळे हा कोर्स हे शिक्षक हे महाविद्यालय हे सगळं माझे सगळं चांगलंय मी चांगला तुम्ही चांगले सगळे चांगले ज्यावेळेस हा फील गुड येईल त्यावेळेला हा न्यूनगंड राहणार नाही मग म्हणणार नाही आम्ही तिथं ग्रामीण भाग अशा प्रकारचा न्यूनगंड का बाळगायचा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येच फरक जे आहे ते टॅलेंट निपजलेलं किंवा त्यामध्ये मुरलेलं असतं गिरलेलं असतं ते फक्त तुम्हाला त्यामध्ये चालू म्हणजे त्याचा त्याला उजागर करायचा असतो दुसरं साम्य त्या चौकामध्ये जे दुसरं साम्य आहे सर्वांनी सुरुवातीला एकटे सुरुवात केली होती त्यांच्या कारकिर्दात छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या किंवा संत ज्ञानेश्वरांचं घ्या त्यांनी एकट्याने सुरुवात केलेली होती श्रीपाद साईबाबांनी त्यांनी एकट्याने सुरुवात केलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी एकट्याने सुरुवात केलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांचं काय कोणताही मावळा घ्या कोणताही देसाजी संताजी धनाजी बाजी तानाजी मुराजी प्रतापराव कोणताही घ्या सगळ्यांनी ते जगताना एकटे सर्वांबरोबर ते जगले परंतु लढताना ते एकटे लढले आणि वीर मरण पत्करताना सुद्धा ते एकट्याने पत्करलं मी एकटा काय करू शकत नाही ही भावना तुम्हाला कमजोर करते त्यामुळे सुरुवात करा एकट्याने सुरुवात करा हळूहळू जे आहे तुमच्या पाठीमागे गर्दी येतीलच आजचे जे तुमचे विरोधक आहेत ते उद्या तुमचेच समर्थक बनतील परंतु सुरुवात जी आहे ते तुम्हाला एकट्यानं सुरुवात तिथं करणं त्यामध्ये महत्वाचं आहे पण आपण काय करतो आता बावळ्यांचं जर उदाहरण दिलं आपण म्हणतो काय हे करायचं आहे तुला बघू ससं दिला काहीतरी करूया किंवा बघू जर माझ्याकडे पैसा आला तर काहीतरी करूया बघूया मला कोणाचा वशिला आला तर काहीतरी करूया पैसा वशिला या जे हे त्या कोबडे आहेत त्या आपण बाळगल्यामुळे खर तर कमजोर होतो या ठिकाणी त्यासाठी तुम्ही तुम्हाला एका पक्षाचं उदाहरण दे जर आणि तर या पाशामध्ये तुम्ही अडकू नका या फासामध्ये तुम्ही अडकू नका जर असं झालं तर असं करेन काही झालं तर माझं जे आहे ते मी इप्सित जे आहे ते साध्य करेनच हा जो आहे असा वाद तुमच्यामध्ये ही घमत तुमच्यामध्ये ती आली पाहिजे त्यासाठी ज्या वेळेस एखादा पक्षी लक्षपूर्वक आहे
ज्यावेळेस एखादा पक्षी एखाद्या लवलवत्या फांदीवरती बसतो त्यावेळेस तो हा विचार करत नाही की ही फांदी लवेल काही फांदी झुकेल काही फांदी तुटेल कारण फांदी वाकली काय आणि तुटली काय आणि झुकली काय माझ्या पंखांमध्येच माझ्या पंखांमध्ये जेवढा जोर आहे जोश आहे जोम आहे तलप आहे तडप आहे तर्मक आहे तडफड आहे ऊर्जा आहे कुवत आहे स्फूर्ती आहे प्रेरणा आहे ताकद आहे की त्या जोराच्या त्या जोशाच्या त्या जोमाच्या त्या तडफड्याच्या त्या तडफडीच्या त्या तर्मकीच्या त्या ऊर्जेच्या त्या स्फूर्तीच्या त्या कुवतीच्या त्या ताकदीच्या सहाय्याने उडून जाऊ शकेल तरुण जाऊ शकेल त्या पद्धतीने माझ्याकडे पैसा असला काय आणि नसला काय वैशिष्ट्य असला काय नसला काय माझ्यामध्ये गुणवत्ता तेवढी खचून भरलेली आहे मालमत्तेवर नाही तर गुणवत्तेचा निकष मालमत्तेचा नाही तर गुणवत्तेचा निकष या विद्यार्थी दशेत तरी कमीत कमी ठेवा मी जाईल मालमत्तेच्या जोरावर नाही तर गुणवत्तेच्या जोरावर माझं ध्येय हे साध्य करेल आणि परत आपण म्हणतो आपणच की ज्यावेळेस आम्ही आता आमचे इथे बसलेले आहेत विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी आहेत त्यांचे बंधू मित्र गुरुमित्र डॉक्टर शिवाजीराव ढोकणे सर आणि आम्ही यांनी काही तुमच्यासाठीच यासाठी शिर्डी मध्ये अजून सुद्धा काय झालं की आपण यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचं काहीतरी घेऊया एक महिनाभर तो कोर्स घेतला किती असायचे त्या कोर्सला चार जण पाच जण सहा जण मी माझे निकष 758 जणांना माझ्या सगळ्यांना पाठवले त्यापैकी 20 जण आले त्या 20 जणांपैकी 16 जण होते ते बाहेरचेच होते आणि इथले जे होते ते काय होते चार जण होते आणि परत आपणच म्हणायचं मॅडम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करा आणि आपण आपण ज्यावेळेस तुम्हाला एका फ्री मध्ये मोफत तुम्हाला आम्ही ते देतोय त्यावेळेला मात्र त्याचा अटेंडन्स नसायचा आणि त्यावेळेस आपलं आपलं म्हणजे शिर्डीमध्ये राहून सुद्धा जसं शिर्डीचं नाव जगप्रसिद्ध आहे आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही असा प्रयत्न त्यामध्ये केला पाहिजे की आम्ही शैक्षणिक दृष्ट्या शिर्डीचं नाव जगप्रसिद्ध करूया आध्यात्मिक दृष्ट्या नाही तर शैक्षणिक दृष्ट्या याल का होणार नाही म्हणून आपल्याकडे आयएएस का मध्ये आपल्याकडे क्वालिफाय होणार एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये हा हा ही मानसिकता फक्त आपण त्यामध्ये बदलले पाहिजे तिसरं सांगे मी सांगत होतो की जे चौघांची जी नावं घेतली मी संत ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर श्री साईबाबा आणि सचिन तेंडुलकर त्यांच्या तिसरं आणि शेवटचं महत्वाचं साम्य आहे की ते सर्वांना एक गुरु होता आणि त्या गुरुला त्यांनी पूर्ण समर्पित केलं होतं संत ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थ रामदास त्यानंतर श्री साईबाबांचेही गुरु होते शेवटी त्यांच्या विटेचं तुम्ही बघितलेलं असेल की ते त्यांची वीट ज्याच्या सहाय्यानं ते ध्यान धारणा करायचे आणि त्यामध्ये पूर्ण त्याचं अवलोकन जगाचं ते करायचे त्याच्यामध्ये त्यांचं ते सगळं सामावलेलं होतं आणि शेवटपर्यंत त्याचं पूर्ण त्याचं समर्पण अर्पण डेडिकेशन डिव्होशन ज्याला आपण म्हणतो ते त्या विटेला वाहिलेलं होतं ब्रोकन पीसेस ब्रोकन ब्रिक्स ही कथा तुम्ही वाचायला की म्हणजे त्यांचाही गुरु होता तरी मला म्हणजे आपल्याला नाव माहीत नसलं तरी ते म्हणायचे की ही जी वीट मला दिलेली आहे ती माझ्या गुरूंनी दिलेली आहे आणि सचिन तेंडुलकरांबद्दल तर तुम्हाला माहित असेलच की रमाकांत आचरेकर हे त्यांचे गुरु होते चौघांनी गुरु यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ठेवायचा आहे कारण आपल्या चुका त्यामुळे कमी होतात आणि परफेक्शन येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तू चांभार हो त्यांच्या मुलांना सांगायचे की तू चांभार हो पण असा चांभार हो की आज रानात जरी जाऊन बसला तरी गावातले लोक जोडे शिवायला तुझ्याकडे आले पाहिजे कारण याच्यासारखं जोडे चांगले कोणी शिवत नाही याला तोडच नाही अजोड आहे बेतोड आहे अशा पद्धतीनं तुमचं त्यामध्ये गुणवत्ता तुम्ही सिद्ध केली पाहिजे भले तुमचे क्षेत्र कोणतंही असो यामी हिंदी करा यामी मराठी करा कोणताही विषय घ्या काही करा त्यामध्ये जर टॉप त्यामधली जी डेप्थ जर तुम्ही गाठली तर त्यात सुद्धा तुम्हाला यशस्वी होता येईल शेवटची एकच कथा सांगतो इंटरेस्टिंग आहे दोन मिनिटांची फक्त की कला वाणिज्य आणि विज्ञान आणि संगणक शास्त्र याचे चार असे मित्र चालत असतात एका झाडाखाली फळ पडलेलं असतं करपलेलं सडलेलं कुजलेलं नसलेलं निम्म आणि प्रत्येक जण त्या फळाकडे बघतात आणि त्या फळाकडे बघून त्याचं परसेप्शन असतं ते वेगवेगळं असतं कला शाखेचा जो विद्यार्थी आहे तो त्या फळाकडे बघतो आणि तो म्हणतो मग त्याच्या पद्धतीने त्याच्याच तो थाटामध्ये कविता म्हणला तू का म्हणे जरी का हे फळ एका बाजूने सडले पण एका बाजूने खाण्यासाठी पडले त्यामुळे कॉमर्स विद्यार्थी थोडा भलता क्षण असतो दीड क्षण म्हणजे जो काय असतो पण ते निम्म जे फळ असते निम्म जे फळ असतं ते फळ करपलेला जो भाग असतो तो कापतो आणि जो चांगला भाग असतो तो मार्केटमध्ये जाऊन विकतो म्हणजे चांगला भाग असा की तो कमर्शियल प्रत्येक व्ह्यू मध्ये तो कमर्शियल असेल
आणि त्यानंतर तिसरा विज्ञान विभागाचा जर आपण विद्यार्थी बघितलं तर तो करमलेला भाग असतो तो चांगला भक्तीतच टाकतो आणि करमलेला भाग घेऊन येतो आणि मग प्रयोगशाळेमध्ये चाचणी करतो की ज्या त्याची जी प्रजाती आहे कशामुळे अशा पद्धतीने झाली आणि पुढची प्रजाती याची सुधारण्यासाठी त्याची आपण म्हणूया याचं जे काही पीक आहे ते सुधारण्यासाठी आपण काय करता आलं पाहिजे याचा तो शोध लावतो. संगणक शास्त्राचा विद्यार्थी जो असतो त्या फळाच्या दोन्ही बाजूने ते क्रॉप करतो त्या फळाला एका बाजूला करमलेला भाग एका बाजूला चांगला भाग आणि त्याचं प्रेझेंटेशन करतो की त्याचं कशामुळं हा करमलेला आहे आणि हा चांगला भाग असा दिसतो त्या पद्धतीनं तो त्या क्षेत्रात तुम्ही काही चौदाही वेगवेगळं परसेप्शन आहे सगळ्यांचं पण चौदाही नंतर आवश्यक यशस्वी होतात कारण आपण त्याच्या दृष्टीने विचार जर केला तुम्ही आर्टिस्टिक दृष्ट्या विचार करणं सुद्धा महत्वाचं आहे. कला आणि तंत्रज्ञानचा जो कॉम्बो आहे त्याचा सुंदर मिलाप जो आहे तो तुम्हाला घडवून आणला पाहिजे. सायन्सचे विद्यार्थी असतील किंवा कॉमर्सचे असतील कला आणि तंत्रज्ञान तुम्हाला आयुष्यभर चुकणार नाही. काय शिकायचं हे तुम्हाला जे आहे इथं शिकवलं जातं काय शिकायचं परंतु त्या शिकायचा उपयोग कसा करायचा आयुष्य जगायचं कसं हे तुम्हाला कला शिकवत असते आणि कलेला तंत्रज्ञानाची जोड पाहिजे त्यामुळे आर्ट आणि टेक्नॉलॉजी या दोन्हींचा जो आहे तो कॉम्बो या शेवटचे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तुमची राहिलेले आहे. एमएससीला एमए एमकॉमला तुम्हाला एवढं पोट तिकीट कोणी सांगणार नाही शिक्षक तुम्हाला सांगतो मी तुम्हाला शेवटचे वर्ष राहिलेले आहेत या सगळ्या सगळ्यांना संपृक्त व्हा सॅच्युरेटेड व्हा कॉम्बो व्हा प्रोफेशनल कॉम्बिनेशन या सगळ्या गोष्टींचं तुमच्यामध्ये असलं पाहिजे तरच तुमचं नाणं जे आहे खणखणीत वाजणार आहे. त्यासाठी शेवटच्या सदिच्छा तुम्हाला चार वणींच्या देतो की संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटे येते वाहू दे आनंद वारी. अरे जाग यावी सृष्टीला ती माणूस होऊ दे जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेमाचा धागा स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येते जीवसृष्टी जन्म घ्यावी स्पंदनांचा अर्थ येते एकामेकांना कळावा ही दुपार रोज यावी माणसाचा देव भावा. अरे कष्टकऱ्यांची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे पिंपळाच्या पानासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हण आणि नुसतं लढ म्हण तुम्हाला सांगितलं की लढ म्हणत ज्यांनी हे सगळं मोठं एवढं उभं केलं त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांना मी खास सरांना कदाचित आठवत असेल नसेल मला माहित नाही परंतु हर्षवर्धन जोशी आणि अभिषेक पवार ही दोन मुलं सुरुवातीला त्यामध्ये आली आणि त्यांनी मला सांगितलं की असं करायचं आहे फक्त मी त्यांना दोन तीन आयडियाज दिला आणि त्यांनी हा पूर्ण कार्यक्रम उभा केला. सरांना सरांनी याचा सत्कार हर्षवर्धन सांगतोय हर्षवर्धन हा जो आहे तो एका वेळेला एक कार्यक्रम होता त्यावेळेला सिव्हल मध्ये तो एकटाच मी तुम्हाला सांगितलं ना एकटा माणूस काय करू शकतो कुणीही बघत ना तुम्ही अचानक गेलो त्यावेळेस एकटाच तो खुर्च्यांची दावादावी करत होता जे काय आहे ते सजावट वगैरे करत होता त्याला म्हणजे कुणाच्याही रिकग्निशनचं किंवा प्रेझिंगचं काही त्याला पडलं नव्हतं तो एकटाच करायचा मला करायचं तर करायचं बस तो जिंकलेला होता पूर्णपणे त्या पद्धतीनं मी तसं म्हटले मी ज्यावेळी सांगितलं प्राचार्यांना खूप त्याचा आनंद झाला सांस्कृतिक समन्वय अधिकारी याकडे मला खूप चांगलं वाटलेलं आहे तुमचं की असेही विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्याचंही काहीतरी करू शकतात आणि त्यामुळे मला त्या नात्याने चांगलं वाटलं प्राचार्यांना त्या दिवशी खूप छान वाटलं त्याला काहीतरी कुणाकुणाची पाठले म्हणून 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी जे त्या हर्षवर्धनला दिलेलं होतं त्यासाठी जोरदार टाळ्या म्हणून सुंदर असं त्याला काही अनुभव नव्हता याच्या अगोदर सूत्रसंचालनाचा इथं चार पाच सूत्रसंचालक बसले आहेत सर्वांनीच खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम केला आहे आम्हाला इथं बोलवलं यथोचित आदरातिथ्य पाहुणचार तुम्ही केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे आयोजकाने मला संधी दिली त्याबद्दल आपले शतश आभार धन्यवाद.